ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे आणि या दुसऱ्या प्रकाराच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगानं होत असल्याचं आता निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे याच पार्श्वभूमीवर आता राज्यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचं प्रमाण वाढवावं मास्कचा वापर बंधनकारक करावा आणि पुढचा धोका लक्षात घेऊन जागरूक राहावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे मुख्यमंत्री यावेळी असं म्हणाले की कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यामध्ये आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे आणि आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही अधिक मेहनत घ्यावी लागेल ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स औषधं यांचा पुरेसा साठा करून ठेवावा लागेल अलगीकरण आणि विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्या लागतील आणि हा विषाणू ज्या वेगानं पसरतो आहे त्याच प्रमाणामध्ये उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता वाढवावी लागेल असे आदेश आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत शिवसेनेतून भाजपमध्ये घर वापसी करणाऱ्या बाळासाहेब सानप यांचा आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक शैलीमध्ये समाचार घेतलाय बाळासाहेब सानप यांच्या जाण्यामुळे शिवसेनेचं नुकसान झालं का असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला आणि यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी बाळासाहेब सानप यांची खिल्ली उडवली आहे बाळासाहेब सानप यांच्या येण्याने शिवसेनेला कोणताही फायदा झाला नव्हता हो त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे सुद्धा नुकसानीचा कोणताही प्रश्न येत नाही असं संजय राऊत म्हणाले ते मंगळवारी शिवसेना भवनामध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये रात्रीची संचारबंदी लागू केल्यावर आता त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होते विरोधकांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिलंय आणि त्यांचा जोरदार समाचार घेतलाय भाजपचे काही लोक हे टीका करतायत कोणत्याही विषयावर ते टीका करत सुटतात आणि टीका करणाऱ्या भाजपच्या लोकांना आता भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा असा टोला संजय राऊत यांनी लगावला ते पत्रकार परिषदे मध्ये बोलत होते यावेळी ते असं म्हणाले की टीका करणाऱ्यांना लोक मारायची आहेत तर मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आनंद होत नाही असं राऊत म्हणाले आगामी काळामध्ये अनेक राजकीय भूकंप होणार असल्याचं सुद्धा यावेळी राऊत यांनी नमूद केलंय महाराष्ट्राचं नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरवलंय आमचा एकही आमदार फुटणार नाही असं विरोधक म्हणत होते पण थोडे दिवस थांबा आणि काय होतंय ते दिसेलच भविष्यात तो भूकंप होईल त्याचं केंद्रस्थान शिवसेना भवन असेल असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं ट्विटरवर जर सगळ्यात सक्रिय पोलीस असतील तर पोली ते मुंबई पोलिस आहेत आणि ते नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टिव्ह असतात वेळोवेळी अनोख्या ट्विटमुळे मुंबई पोलिसांची चर्चा वारंवार होत असते आणि आताही मुंबई पोलिसांनी ट्विट करत पार्टी करणाऱ्यांना सूचक इशारा दिला मुंबई पोलिसांचं ट्विटही यावेळी आता जोरदार व्हायरल झालं आहे मुख्यमंत्री कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत मात्र काल रात्री मुंबईतील ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये हे सर्व नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्याचं याच पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबरला नियम डावलून पार्टी करणाऱ्यांना आता मुंबई पोलिसांनी ट्विट करून एक इशारा दिलाय आपल्या ट्विटमध्ये मुंबई पोलिस असं म्हणाले की पार्टी नाही चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यू एच ओने ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत आता पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे या नव्या स्ट्रेनमुळे आता ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना पन्नास देशांमध्ये बंदी घातली गेली आहे आणि त्यावर आता डब्ल्यू एच ओनं असं सांगितलं आहे की हा व्हायरसच्या विकासाचा एक भाग आहे आणि त्यामुळे नव्या सुपर स्प्रेडर स्ट्रेनला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे डब्ल्यू एच ओच्या आपत्कालीन स्थितीचे प्रमुख माईक रॅन हे या एका ऑनलाईन ब्रिफिंगमध्ये असं म्हणाले की या मुद्द्यावर पारदर्शकता असणं फार गरजेचं आहे हे जसं आहे तसं जनतेला सांगणं गरजेचं आहे हेही महत्वाचं आहे की हा व्हायरसचा विकासाचा एक सामान्य भाग आहे आणि आम्ही या व्हायरसला बारकाईनं ट्रॅक करतो आहे डब्ल्यू एच ओच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं की कोरोना व्हायरसला नष्ट करण्यात आलेली वॅक्सिन या नव्या स्ट्रेनला नष्ट करण्यासाठी सुद्धा सक्षम आहे आणि हे निश्चित करण्यासाठी आम्ही तपास करत आहोत आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर